गावात व्हाट्सअप करू नका चा मित्रात. अरे केवढी व्हाट्सअप मॅच, एवढी मॅच चालू केलेस ते. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, एक धाव नक्कीच मिळते. चेंडू देखील विकीच्या मागेच आहे. धावसंख्या मात्र वाढते. धावसंख्या 18 धावा, दोन चौकार या षटकात आले आणि दोन्हीचे दशांश षटक षटकार आले. त्यांच्यातून भारी येतो वास्ता करून. पुन्हा इथे एक बारचा फटका, एक चांगला फटका आणि एक धाव मिळते. तिसरा चौकार या षटकात. धावसंख्या वाढली, धावसंख्या आली ती 22 धावा. धावसंख्या 22 धावा. थोडी शिकून माहेर पण गेलेत ना, काही पोचा दुखला का नाही काय माहित. माझ्याकडून शिकून गेलेत बघ. आणि चांगला चेंडू आणि या ठिकाणी बाद, एक मोठा झटका बसलाय लॅबो यांना. जॉर्ज संघ मात्र या ठिकाणी थोडस बॅक फुटवर जातोय आणि फालू साहेब फलंदाजी बघूया त्या ठिकाणी कोणाला आमंत्रित केलं असतं. आणि अर्थात एक असा खेळाडू त्याच्या नावावर बरेचसे विक्रम आहेत घनश्याम शिंदे अर्थात पप्पू या ठिकाणी फलंदाजी येतोय. याच खेळाडूंनी घनश्याम शिंदे अर्थात पप्पू एक नावाचे नाव, एक असा खेळाडू ज्याने पेनला 6 चेंडूत 26 धावांची गरज होती आणि 7 चेंडूत 26 धावा भरून आपल्या संघाला विजय केलेला. अर्थात त्या दोन वाईड आउट प्रत्येक चेंडूवरती चौका मारला. असा खेळाडू घनश्याम शिंदे अर्थात पप्पू बॉलर ना. अच्छा बरोबर ते काका तेव्हा होतो मी तिथे लाईव्हला. महागडे शिकत पडते. चेंडू मात्र या ठिकाणी झाले ते 5-1 शेवटचा चेंडू. राहिलं मरोळ आहे पप्पू असा राहिलं कुठे इथे जवळ आहे डावेशीच्या बाहेर जातोय पंचेशी तो व्हाईट चेंडू. धावसंख्या मात्र वाढते. धावसंख्या होते ती 23 धावा. मारण्याचा प्रयत्न आणि हा चौका. थोडस महागडे षटक आलं. या षटकात 4 चौकार आले. धावसंख्या मात्र वाढली. धावसंख्या 27 धावा. खूप मोठी स्टारकास्ट आहे. खूप मोठे नावाजलेले खेळाडू खेळतात जॉर्ज संघात. जॉर्जने असेल जेव्हा जेव्हा सामना व्हायचा तेव्हा तो देखील एक काही कट्टर असायचा. जेव्हा स्वतः चिट्टू देखील त्या संघाचा कर्णधार होता. त्यानंतर मात्र गणित बदललं. सुरुवात करा पंच, खेळ घेऊ नका. पावणे 12 वाजलेत. आपल्याला एक घरी जायचंय. एक चांगलं नीटनेटचं आयोजन म्हणतंय. एक चांगली क्रीडा स्पर्धा रोहित कुंबळे यांच्या माध्यमातून आयोजित होते. सर्व संघांना विनंती आपण देखील कोऑपरेट करा. आता भरपूर वेळ झाला. 12:15 वाजलेत. अजूनही आपल्याला जवळपास 5 ते 6 सामने खेळवायचे आहेत. सगळ्या संघांना विनंती की आपण कुठेही जाऊ नका. आणि पुढील बोलत आहे तर तुषार अर्थात काळू अँड फ्रॉम अंबरनाथ. उलटा पद्धतीने चेंडू आणि झेल मात्र सुटतोय.
जेल या ठिकाणी सुटतोय तुषारच्या हातातून निसटतोय चेंडू निखिल हुसे हे देखील खुश आहेत सगळ्यांसाठी नाश्ता मागवत आहेत आम्हाला पण काहीतरी देतील अशी अपेक्षा चांगला चेंडू अलगत खेळायचा प्रयत्न एकदा नक्की झाले चांगलं क्षेत्ररक्षण चांगलाच या ठिकाणी चांगली पंचगिरी दोन्ही पंचांच्या माध्यमातून नक्कीच रोहनजी यांना पुढे चेंडू टाकते ते तुषार अर्थात काळू टाकण्याचा प्रयत्न झाला आणि मिळते ती एक धाव पडदा बॉक्स आला पडदा बॉक्स मध्ये सगळी गणित बदल चालली पुढे मारण्याचा प्रयत्न चांगला शेजार पुन्हा एकदा गच्चा क्षेत्ररक्षण चौथा चौकारा सोडलेला आहे गच्चा क्षेत्ररक्षणामुळे वारंवार चुका होत आहेत क्वार्टर फायनलचा सामना खेळतात आणि चार चौकार त्यांनी सोडलेले गच्चा क्षेत्ररक्षण हळू यांच्या पुढील चेंडू चांगला चेंडू फसवा चेंडू होता काहीसा कळला नाहीये तो रोहित शिले यांना चांगलं निरीक्षण या ठिकाणी डॉट चेंडू येतोय वन टू व शेवटचा चेंडू चांगली पंचगिरी करतात प्रदीप यादव काळू यांच्या पुढील चेंडू पुन्हा एकदा पुढे मारण्याचा प्रयत्न आणि बास बॉल बॉल कलेक्ट करा पंच बॉल कलेक्ट करा बॉल गेलाय त्या बाजूला ठीक आहे धावसंख्या झाली चौतीस धावा तीन षटकात पस्तीस धावांची गरज जंपली ना तुझा हॅट टाकणार
ब्रॉन्ज बैंक प्लीज टॉस ला पाठवा. आयर इलेवन कॅप्टन इथे उपस्थित आहे. अल्पया कोलकाता जितकीच आहे. अल्पेश प्लीज गेली भाडून मुडत नाही राहिला. ऑलरेडी 12 वाजायला आले. पोलीस आले तर सगळ्यांना उचलून देतील. प्राईज पण मिळणार नाही. भरपूर उशीर होत आहे सामन्यांना. दोन दोन षटकाचे सामने आपल्याला वाटतं करावे लागतील कारण भरपूर वेळ होतोय. 12 वाजले आम्हाला ट्रेन पण नाही जायला आणि ओलाने कसं आम्ही जाणार. चांगला चेंडू डॉट चेंडू होतोय. तीन धावांचा चेंडू. षटक मात्र संपलाय. पहिले षटक या ठिकाणी संपलाय. धाव संख्या झाली आहे तीन. फक्त तीन धाव. आम्हाला बॅटिंग बघायची आहे या सामन्यात. नक्कीच नंदू भट यांची देखील टॉस ला या कृपया प्लीज. भरपूर वेळ आपण तिथे टाइमपास करतोय. पहिला चेंडू चांगला सुद्धा फटका. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण बाबू यांच्या माध्यमातून. धावसंख्या वाढते. धावसंख्या चार धावा. आता मात्र चौकाऱ्यांची बरसात करायला लागेल. जे पाच चौका सोडले होते ते मारायला लागतील तर सामन्यात मात्र या ठिकाणी पुनरागमन होईल. सुरेशजी गावडे आपण कुठे असं कामाने येऊन भेटा. सुरेशजी गावडे चांगला चेंडू. सुरेशजी गावडे साहेब आमचे मित्र भरपूर मेहनत करतात या स्पर्धेसाठी. चांगला चेंडू. काहीसं जपून ठेवलंय जॉर्ज संघाला. ऐरोली बाळू ऐरोली आपण जर आला असाल तर या ठिकाणी येऊन भेटा. ऐरोलीचा संघ बाळू. बाळू ऐरोली आपण जर आला असाल तर आम्हाला या ठिकाणी भेटा. बाळू ऐरोली बाळू ऐरोली बाळू ऐरोली आपण जर आला असाल तर कृपया या ठिकाणी भेटा आम्हाला. ऐरोली बाळू तू पण तिथे जा. सामने आपल्याला संपवायचे. पुढे घेऊन जायचो. घनश्याम सुद्धा असा पप्पू यायला पाहिजे. थोडस कट करण्याचा प्रयत्न होतोय. बोलणारे पैसे बाबू गाव यांनी वाढते. बाबू बोलला थोडस रॉंग आउट करण्याचा प्रयत्न. परत छेड जातो तो वाईट. तिसरा दिवस कॉल करून बोलायला बोल बाबू बोलला. पाचवा चेंडू लॉलीवॉप पद्धतीचा चेंडू.
रीड केलं काहीस बघितलं आणि या ठिकाणी खेळाडू मात्र बाद. सर्व खेळाडूंसाठी खुशकुमार माझ्यासाठी पप्पू याचा पुढील चेंडू चांगला चेंडू पुन्हा एकदा खेळला जातोय. फलंदाजी करत होतो भारत फुलडासमध्ये चेंडू चांगला फटका आणि या ठिकाणी मात्र सामना सोडल्यास जमा आहे. चला आता अंबरनाथला जायला ट्रेन तर नक्कीच मिळेल म्हणून आम्हाला सांगत होता आणू काळू माझा मित्र. नो चेंडू चांगला चेंडू शेवटचा चेंडू बघूया पप्पू रॉंग वन टाकतात का. आम्हाला म्हणायची पप्पूचा रॉंग वन बघायचा आहे. बघूया शेवटच्या चेंडूवर पप्पू रॉंग वन टाकतायत का आणि हा चौकार. या ठिकाणी सामना जिंकला अर्थात जॉर्ज संघाने ऐरोलीचा संघ जर आपण आला असाल तर या ठिकाणी भेटा बाळू ऐरोली ऐरोलीचा संघ जर आपण आला असाल तर आम्हाला या ठिकाणी भेटा. त्याचप्रमाणे गौरव जोगेश्वरी अल्प्या या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पारितोषिक आपण देतोय. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अर्थात लॅबो राहुल सुरावडे मॅन ऑफ द मॅच जॉर्ज वर्सेस कोण होत रे हर्षद. या ठिकाणी आपण मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक देतोय. असं झालं सामन्याचे मॅन ऑफ द मॅच राहुल सुरावडे अर्थात लॅबो. लॅबो आपला टी शर्ट कलेक्ट करा.